ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच, मी गेलो होतो म्हणे तिकडे। होय, मी तो ठाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो। काय तुमचं वय, बोलता किती? तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना, तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती। आणि तो सगळा दिवस, तो प्रसंग मला आजही आठवतोय। टीव्हीवरती मी बातमी बघत होतो, लोक चढलेत आणि बाबरी पडली, बाबरी पडली, बाबरी पडली। मी जुनं मातोश्री होतं, धावत वरती गेलो। बाळासाहेबांनी सांगितलं की साहेब साहेब बाबरी पडली पडली। मला म्हणतो काय काय सांगतो, पडली? अरे वा। तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली, कोणाचा तरी फोन होता, बाळासाहेबांनी घेतला। आणि मग एवढंच म्हणे, मग चांगलंय की मग? नाही नाही, जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, मला त्यांचा अभिमान आहे। आणि फोन ठेवला की मला म्हणाले, ही कसली म्हणे त्यांच्या दोन अक्षराचा शब्दाचा अर्थ तुम्ही लावा, ही कसली याची औलाद म्हणे? जे लोकांना बोलवत आहेत कार सेवा करा, कार सेवा करा, कार सेवा करा म्हणजे काय करा? काय अयोध्येला येऊन गाडे धुवायचे कार सेवा करायची म्हणजे? हे असलं नेतृत्व आहे, पुचाट नेतृत्व आहे। आम्हाला काय माहिती होतं तिकडे राम मंदिरावरती बाबरी बांधली गेली म्हणून? तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही आलो तिकडे। आणि मला म्हणाले, नेतृत्वाचं लक्षण बघ हेच असतं, जो नेता लोकांना भडकावून त्यांनी त्याचं त्यांनी सांगितलेलं काम केल्यानंतर जो जबाबदारी झटकतो तो नेता नाही, तो नेता असू शकत नाही। हेच काम भाजपाने केलेलं आहे। बरं तर बरं, ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच, मी गेलो होतो म्हणे तिकडे। तुमचं वय काय होतं? काय शाळेच्या सहलीला गेलं होतं? हा, काय शाळेची सहल होती का कॉलेजची सहल होती? चला 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 अयोध्येला चला, चला 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 अयोध्येला चला, असं काय होतं की बाबरी बघायला चला? काय तुमचं वय, बोलता किती, करता काय? मग तुम्ही आमच्यावरती जर का शंका व्यक्त करत असाल तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तो तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलंय हे आता जनतेला कळून जाऊ द्या, देशाला कळू द्या, तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी? बाबरी तर पाडली नाहीच। तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना, तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती। हे लोकांना श्रमच करावे लागले नसते? तुम्ही नुसता प्रयत्न, एक नुसता पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती। पण आता आता म्हणतात ती मशीद नव्हती, तो ढाचा होता। अच्छा, मग तेव्हा एवढ्या टिपेला सगळं काय केलं होतं? हे तुमचं हिंदुत्व? मग नाही, परत मग आम्हाला पाकिस्तानने आव्हान दिलं की तुम्ही सरकार कसं स्थापन करता हे दाखवा, म्हणून आम्ही सरकार स्थापन करून दाखवलं। कोणाबरोबर? मेहबूबा, त्या मुफ्ती मोहम्मद बरोबर। आनंदाची गोष्ट आहे। पण देवेंद्रजी, मधला एक संदर्भ तुम्ही गाळलेला आहात, तो सगळ्या लोकांना मला सांगायचा आहे की मुफ्ती मोहम्मदनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तुमचा मंत्री त्याच्या सोबत होता, आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की काश्मीर खोऱ्यातल्या निवडणुका शांततेत पार पाडू दिल्या, म्हणून मी पाकिस्तान, हुरियत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो। मग नेमकं तुम्ही कोणाला काय दाखवलं?